सर्वरी इनामदार मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये एका लेक्चरचं फुटेज मी टाकलं होतं काही कारणामुळे तिथे जी मी प्रॅक्टिकल्स घेतली त्याचा व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडे अवेलेबल नाहीये पण इन जनरल जर तुम्ही व्यायाम करत नसाल आणि प्रेग्नन्सीच्या वेळेला काय एक्सरसाइजेस करायला पाहिजेत हे तुम्हाला जर प्रत्यक्ष माहिती पाहिजे असेल तर त्याचं जे थोडक्यात डेमॉन्स्ट्रेशन आहे ते आज आपण बघणार आहोत मी जसं म्हटलं की प्रेग्नन्सीसाठीचं जे न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज आहे त्याचे बेसिक्स ते मागच्या व्हिडिओमध्ये आहेत ते तुम्ही जरूर बघा जे लोक आधीपासून व्यायाम करतायत त्यांना त्यांचा व्यायाम काहीही अडचण न येता जिथपर्यंत करता येतोय तिथपर्यंत व्यवस्थित इंटेन्सिटी सांभाळून तो करायला काहीच हरकत नाहीये पण ज्यांनी कधीच काही व्यायाम केलेला नाहीये आणि आता डिलिव्हरी नॉर्मल व्हायला पाहिजे म्हणून काही व्यायाम करायला पाहिजेत असं ऐकलंय आणि कुठून तरी सुरुवात करायची आहे त्याच्यासाठीची जी दिशा आहे त्याच्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे माझ्याबरोबर माझी बहीण आहे मयुरी तिला आता 7वा महिना चालू आहे आणि ती पहिल्यापासूनच व्यायाम करत असल्यामुळे ती बऱ्यापैकी फिट आहे त्याच्यामुळे काही व्यायामाच्या ऍक्शन्स तिला व्यवस्थित जमतील एकदम आणि काही ऍक्शन्स ज्या आहेत त्या काही जणांना जमणार नाहीत सवय नसल्यामुळे त्यांना त्या कशा करता येतील या सगळ्याची माहिती आपण आज बघणार आहे तर मग सुरू करूया वॉर्म अप पासून सुरू करूया सावकाश उठायचे आता आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्या प्रत्येक सांध्याची जी हालचाल आणि चलन वलन आहे तिथपासून पायामध्ये साधारणत खांद्या एवढं अंतर घ्यायचं कमरे एवढं हात दोन्ही कमरेवर ठेवायचे आणि संथपणे एकदम आपली मान जी आहे ती खाली घ्यायची पाच चार तीन दोन एकदम सावकाश थोडी मागे जाऊ द्यायची मान खालीवर करताना डोळे मिटायचे नाही उघडे ठेवायचे म्हणजे बॅलन्स जाणार नाही त्याच्यानंतर मान डावीकडे घ्यायची आहे डाव्या बाजूला सावकाश सावकाश उजव्या बाजूला घ्यायची आहे ही 5 ते 7 आवर्तन झाल्यानंतर मान सरळ करायची आणि मग पुढच्या बाजूनी मानेचा हाफ राऊंड करायचा आहे 1 श्वास सोडून दुसऱ्या बाजूला 2 श्वास सोडून परत डाव्या बाजूला 3 श्वास सोडून उजव्या बाजूला श्वास घेऊन मान सरळ करायची आहे आता मान मागे जाऊ द्यायची आणि मागच्या बाजूने हाफ सर्कल करायचा डावीकडे श्वास घे उजवीकडे श्वास सोडत डावीकडे नॉर्मल करायची आहे मान ही जी सर्कल्स आहेत याचे 8 ते 10 रिपिटेशन्स जे आहेत ते आपण करायचे वॉर्मअप साठी हा झाला मानेचा मानेनंतर आपण करणार आहोत खांद्याचा खांद्यासाठी काय करायचं खांद्यावर हात ठेवायचे असे आणि त्याच्यानंतर तुम्हाला शक्य आहे तितका मोठा सर्कल जो आहे तो करायचा याला म्हणायचं आपल्या खांद्याचा वॉर्म एकदम झेपेल तसं सावकाश ज्या पद्धतीने जमणार आहे त्या पद्धतीने ते करायचे 3 शबास 4 श्वासोच्छ्वास कुठेही रोखून धरायचा नाहीये किंवा कुठेही झटके द्यायचे नाहीत एकदम सावकाश हालचाली करायच्या 5 रिवर्स 1 2 3 4 5 श्वास संथ करायचा आहे हात खाली लूज सोडायचे दम लागला असेल तर थोडं शांतपणाने मोकळे श्वास घ्यायचे 2 4 त्याच्यानंतर सावकाश उजवा हात जो आहे तो आपल्याला गोल फिरवायचा असल्यामुळे आपण डाव्या हाताने इथे सपोर्ट द्यायचा आहे आणि हात असा गोल फिरवायचा हा सुद्धा खांद्याच्या वॉर्मअप साठीचा एक दुसरा व्यायाम प्रकार 1 श्वास नॉर्मल चालू ठेवा 2 3 हात वर नेताना श्वास घ्या हात मागे नेताना श्वास सोडा 4 5 रिवर्स 1 हात वर नेताना श्वास घ्या खाली येताना श्वास सोडा 2 3 4
आणि 5 असंच दुसऱ्या बाजूने पण करायचंय खांद्यांच्या नंतर आपण करणार आहोत कमरेसाठीचा वॉर्म अप त्याच्यासाठी शक्य असेल त्यांनी दोन्ही पायांवर सारखा भार द्यायचा आणि छोटंसं सर्कल ड्रॉ करायचं कमरेने हे अशा पद्धतीने एकदम सावकाश करेक्ट एक दोन तीन चार सावकाश पाच रिवर्स श्वास संथ चालू ठेवायचा दोन्ही पायांवर सारखा भार ठेवायचा तोल जाता कामा नये तुम्हाला जर ह्याच्याविषयी कॉन्फिडन्स वाटत नसेल तर हा वॉर्मअपचा प्रकार तुम्ही स्किप केला तरी चालणार पाच आता याच्यानंतर घरात कुठेतरी फर्म भक्कम आधार जो असणार आहे त्याला धरून उभं राहायचं इथे इथे हात धरून उभं राहिला तरी चालेल आणि मग त्याच्यानंतर तुमचा हा जो पाय आहे हा उचलायचा असा होल्ड करा उचला एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर तो साईडला न्या एक दोन तीन चार पाच पाय खाली दुसरा पाय एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाय खाली टेकवायचा हा वॉर्मअप प्रकार जो आहे ह्याच्यानंतर ऍक्च्युली आपल्याला अँकल रोटेशन करायचंय पण ते आपण बसून करूया कारण उभं राहून एका पायावर तोल जाण्याची शक्यता असते आता ह्याच्यानंतर आपल्या पायाचे जे मसल्स आहेत जे डिलिव्हरीच्या वेळेला आपल्याला कामाला येणार आहेत ते मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी एकदम उत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे त्याला स्क्वॉट्स म्हणतात आता सरळ इथे उभी राहा आता हिची फिटनेस लेवल चांगली असल्यामुळे ही माझ्यासाठी खरं खरं सरळ खाली बसू शकते बसता येतंय करेक्ट परफेक्ट आता तसंच उठा सावकाश जमतंय हे जर तुम्हाला असं जमत नसेल रिपिटेशन करणं तर तुम्ही सरळ सरळ आता हा कॉर्नर आहे किंवा ही भिंत आहे इथे धरायचंय आणि बसायचं आणि उठायचं कुठे धरू शकशील इथे हा धर आणि सावकाश खाली बस श्वास नॉर्मल चालू ठेव करेक्ट सावकाश उठायचंय याला म्हणायचं स्क्वॉट्स आपले जे मसल्स आहेत ते सगळे स्ट्रेंथ त्याला मिळण्यासाठी हा व्यायाम प्रकार आहे हा करायचा याचे 10 रिपिटेशन झाल्यानंतर आता खरं तर चेस्टच्या व्यायाम प्रकारासाठी तुम्ही जिम मध्ये जाताय तर तुम्ही डंबेल बेंच प्रेस पण करू शकता पण तसं जमणार नसेल तर तुम्ही भिंतीचा वापर करू शकता भिंतीला हात लावायचे एक मस्त श्वास छान भरून घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या मध्ये चेस्ट भिंतीच्या जवळ न्यायची करेक्ट ढकलून भिंतीला मागे यायचं श्वास सोडून द्यायचा परफेक्ट एक श्वास घ्या भिंत ढकलून मागे या दोन ढकलून मागे या तीन श्वास घ्या रोखून धरून ढकलून मागे या चार आणि लास्ट वन शाबास व्हेरी गुड आता एकदम सावकाश अजिबात गडबड न करता खाली बसायचं बसताना आधार लागला तर ठीकच आहे तिला स्क्वॉट करता येतात त्याच्यामुळे ती आरामात खाली व्यवस्थित बसू शकते अर्ध पद्मासनात बसायचं म्हणजे काय मांडी घालायची आणि एक पाय जवळ घ्यायचं असं बसता येणं शक्य नसेल तर जसं बसता येईल तसं बसायचंय जरा श्वास नॉर्मल येऊ दे संथ श्वास घ्या संथ श्वास सोडा बेसिकली आता आपण जे एक्सरसाइजेस बघतोय की नाही त्याच्यामध्ये आपण काय केलं तर आपण पहिल्यांदा कशाचं स्ट्रेंथनिंग साठी पहिल्यांदा वॉर्म अप केला त्याच्यानंतर आपले जे मांडीचे आणि बटक्सचे मसल्स आहेत त्याच्या स्ट्रेंथनिंग साठी स्क्वॉट्स केले चेस्टचे जे मसल्स आहेत त्याच्यासाठी आपण मॉडिफाईड पुशअप्स जे आहेत त्या केल्या आता अशा अवस्थेमध्ये पाठीचं जे स्ट्रेंथनिंग आहे तुमच्या बॅकचं ते होणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला खाली झोपून पालथं झोपून पोटावर नौकासन एवढा मोठ्या गरोदर अवस्थेत करता येणार नाही पण सुरुवातीचा प्रेग्नन्सीचा जो काळ आहे किंवा त्याच्या आधी सुद्धा जिमचे काही व्यायाम प्रकार किंवा नौकासन अर्धशलभासन भुजंगासन हे सगळं तुम्ही करू शकता सूर्यनमस्कार पण घालू शकता आता अशा अवस्थेमध्ये आपल्याला पाठीचं स्ट्रेंथनिंग करायचं असेल तर आपल्याला मार्जारासन पण करता येईल
आणि सेतुबंधासन पण करता येईल. ते कसं करायचं ते आपण आता बघूया. आता सुरुवात करूया मार्जारासन. म्हणजे काय करायचं तर वज्रासनात बसताना नेहमी वज्रासन असं असतं, पोटाला बसायला जागा असली पाहिजे म्हणून थोडं गुडघ्यामध्ये अंतर ठेवायचं, शक्य तेवढं रिलॅक्स बसायचंय. आणि मग त्याच्यानंतर गुडघ्यावर यायचं, हात सावकाश इथे ठेवून, आणि मांजर जशी असते की नाही ती पोज आपल्याला घ्यायची. ठीक आहे, आता काय करायचंय आपल्याला, श्वास घेऊन पाठीचा आर्च करायचा आणि श्वास घेऊन वर बघायचं, याला म्हणायचं राऊंड बॅक. जेव्हा जवळ जाणार आहे तेव्हा श्वास जो आहे तो सोडायचा आहे. आता श्वास घेत वर जा, शब्बास, एक, श्वास सोडत खाली जा, दोन, श्वास घेत वर जा, एक, श्वास सोडत खाली जा, दोन, सावकाश मागे बसा परत वज्रासना. याची पाच पाच दहा दहा रिपिटेशनची पाच पाच दहा दहा आवर्तन जशी झेपतील तशी अगदी शून्यापासून सुरुवात करत प्रोग्रेसिव्हली पुढे जायचंय. एकाच दिवशी सगळे प्रकार सगळे नवीन एकाच वेळेला करायचे नाहीये, जसं झेपेल तसं तसं ते वाढवत जायचं. ठीक आहे, आता ह्यातच अजून मॉडिफाईड आपल्याला काय करता येऊ शकतं ही करू शकते म्हणून तुम्हाला ती दाखवणार आहे. तर मार्जारासनाची पोज जी आहे ती घ्यायची, आणि जर तुम्हाला एक हात एक पाय अल्टरनेट उचलता येत नसेल तर फक्त पाय मागचा सरळ करायचा. आपण तिला विचारूया तुला जमेल एक पाय एक हात करायला, ठीक आहे. मग आता काय करायचं, श्वास घ्यायचा, तो थोडासा किंचित एक सेकंड होल्ड करायचा आणि एकाच वेळी तुमचा डावा पाय आणि उजवा हात उचलायचा. श्वास घ्या, करेक्ट, शक्य तेवढा वर ना, एक, दोन, तीन, चार, पाच, खाली, दुसरा पाय दुसरा हात, एक, दोन, तीन, चार, पाच, करेक्ट, एकदम मस्त, एक, दोन, तीन, चार, पाच, करेक्ट, सावकाश. हे झालं की परत खाली बसायचं, बसा खाली, हात ठेवा नीट व्यवस्थित, संथ श्वास होऊ दे, दम लागलेला असेल तर. पाणी प्यायचंय का थोडं? आता हा जो आहे तुम्ही पहिल्यापासून व्यायाम करताय, तुमची बॅक स्ट्रॉंग आहे तर कदाचित तुमचा लेग वर जाईल, पण हा कुठेही जात असताना तुमचा तोल जाणार नाही याच्याकडे लक्ष द्या. स्टेबिलिटी जी आहे ती इम्पॉर्टंट आहे आणि अतिरिक्त ताण कुठेही यायला नको. आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत खाली झोपायचं कसं, सेतुबंधासन मध्ये बॅक स्ट्रेंथनिंग कसं करता येईल ते. झोपताना एक काळजी घ्यायची, हळूहळू पाय सरळ करा, डायरेक्ट उतराने खाली आडवं पडू नका, पहिल्यांदा झोपताना एका कुशीवर झोपा आणि मग नंतर सरळ व्हायचंय. आता काय होतं, पोटाचा धीर जसा वाढेल तसं पाठ जी असते आपली त्याचा आर्च वाढून ती खाली टेकत नाही, त्याच्यामुळे मग जर आवश्यकता पडली तर अशी जी घडी आहे छोटी टॉवेलची किंवा बेडशीटची ती याच्या खाली ठेवायला हरकत नाही. आणि ती ठेवल्यानंतर ते एकदम पाठ जी आहे ती रिलॅक्स झाली पाहिजे. एरवी सुद्धा तुम्ही झोपताना त्यावेळेला तुम्हाला पाठीला आराम देण्यासाठी ही घडी अशी ठेवणं जे आहे ते तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. आता तुमचे पाय जे आहेत ते पाय आणि हात हे जमिनीवर सपाट ठेवा. ज्यांना खरं खरं अँकल पकडून सेतुबंधासन करता येते त्यांनी तसं केलं तरी चालेल, पण जर पोहोचत नसतील तर हात आणि पाय एकाच वेळेला खाली दाबायचे, श्वास घ्यायचा आणि कंबर वर उचलायची. सावकाश जेवढी जाते तेवढी स्पार्ट आणू नका, पाच, चार, तीन, दोन, एक, खाली. परत एकदा करूया, दाबायचं जमिनीवर आणि उचलायचं, श्वास घ्यायचा, पाच, चार, तीन, दोन, एक, सोडत सोडत खाली. लक्षात आलंय, याला म्हणायचं बॅक स्ट्रेनिंग साठी सेतुबंधासनाची रिपिटेशन. आता उठताना काय करायचंय ते सुद्धा मी दाखवते. उजव्या कुशीवर वळायचंय पहिल्यांदा. आता ही झोपलीच आहे तर झोपताना काय काळजी घ्यायची ते आपण बघूया. एका कुशीवर समजा तुम्हाला झोपायचंय, हा हात डोक्याखाली घे, अशी उशी जी आहे दोन पायाच्या मध्ये घ्यायची, म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबली झोपता येईल आणि तुमच्या पाठीला जो आहे तो आराम मिळेल. उठताना सुद्धा हा हात जो आहे तो इथे ठेवायचा आणि त्याच्यावर दाब देऊन व्यवस्थित उठायचे. वेडं वाकडं उठल्यानंतर कुठेतरी पाठीत उसळ भरली दुखलं असं व्हायला नको.
आता शांतपणे पुन्हा बसायचंय. परत एकदा अर्धपद्मासनामध्ये चार मस्त संथ एकदम श्वास घ्यायचे, टेकायचे. पूर्ण पद्मासन येत असेल तर पूर्ण पद्मासन घातलं तरी चालेल. संथ छान श्वास घ्यायचेत मस्त पैकी. डोळे मिटून एकदम शांत श्वास घेतले की त्याच्यानंतर आपण बघूया मग बटरफ्लाय फ्लोर पोज जी आहे ती कशी करायची. जरा दम शांत होऊ द्या. बरं वाटतं थोडं. सावकाश पद्मासन सोडायचंय. भद्रासन करताना काय करायचं, काही लोकांना पाय खूप जवळ घेता येणार नाही, त्यांनी काय करायचं, सावकाश जातोय तिथपर्यंत एक पाय फोल्ड करायचा, तुथपर्यंत जातोय बघा एकदम व्यवस्थित मस्त. आणि मग नंतर दुसरा पाय पण त्याच्या जवळ घ्यायचा आणि शक्य तेवढे पाय खाली नेण्याचा प्रयत्न करायचा. ते खाली जात नसतील तर काय करायचं, थोडस पंप करायचं पायाला. करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. तिथेच खाली होल्ड करायचं आहे. दहा काउंट तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. पाय सावकाश शांतपणे परत अर्ध पद्मासन घालायचं सरळ करून. जरा मध्ये थोडं रिलॅक्स व्हायचंय. पुन्हा शांत श्वास घ्यायचा आहे मध्ये. बटरफ्लाय हे करून झाल्यानंतर मॉडिफाईड ब्लड बटरफ्लाय जे आहे थोडं पाय पुढे घेऊन ते सुद्धा केलेलं चालणार. आता हे झाल्यानंतर तुम्ही साधा आपला श्वासाचा जो व्यायाम असतो की नाही, म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम असेल किंवा भ्रामरी प्राणायाम असेल, हे तुम्ही अगदी अवश्य करू शकता. दुसरं पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस विषयी पण मी बोलले होते की पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कसं करायचं असतं, त्याचं थोडक्यात डेमो. पोझिशन कम्फर्टेबल आहे. कसं करायचं असतं तर तुम्ही कुठे बाहेर गेलात आणि जिन्यातून घरामध्ये येईपर्यंत तुम्हाला 2 मिनिट वेळ आहे आणि तुम्हाला जोरात शू आली तर तुम्ही काय करता, शूची आणि शीची जागा अशी घट्ट आवळून ठेवता घरापर्यंत जाईपर्यंत. त्यावेळेला तुम्ही जी शू शीची जागा आवळून ठेवलेली असते त्याला पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्शन म्हणतात. तर हे पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्शन करायचं, ते 5 सेकंड होल्ड करायचं आणि नंतर सोडून द्यायचं रिलॅक्स. याची रिपिटेशन जी आहेत ती तुम्ही 5 ते 7 करायच्यात सुरुवातीला. त्याच्यानंतर ती वाढवत नेली तरी चालतात. काय करायचंय ते कळलं. नीट व्यवस्थित मोठा श्वास घ्यायचा आणि पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्ट करायचा. स्टार्ट करूया. कॉन्ट्रॅक्ट 5 4 3 2 रिलॅक्स. परत एकदा करूया. कॉन्ट्रॅक्ट 5 4 3 2 एक. पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय करायचंय ते कळलं. आता प्रॅक्टिस जी आहे प्राणायामाची अनुलोम विलोम ती तर तुम्ही करणारच आहात, पण मोठा श्वास घेणं आणि मोठा श्वास सोडणं या दोन्ही प्रक्रिया तुम्हाला जमल्या पाहिजे. म्हणजे कसं तर ट्राय करूया. करतात का ब्रीद इन करायचंय डीप. 1 2 3 4 5 6 श्वास सोडायचा आहे. 8 7 6 5 4 3 2 1 श्वास घ्या. 1 2 3 4 श्वास सोडा. 8 7 6 5 4 3 2 1 शाबास. रिलॅक्स व्हा आता. तर अशा पद्धतीने इन जनरल आपण जे काही आज व्यायाम प्रकार बघितले ते ऍक्च्युअल प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही कधीही व्यायाम केलेला नाही आणि तुम्हाला व्यायामाला सुरुवात करायची, त्याच्यासाठी जे बेसिक प्रकार आहेत ते आपण आज बघितले. त्या बेसिक मध्ये लक्षात काय ठेवायचं, आपण केलं काय काय, तर आपण सुरुवातीला केला पहिल्यांदा वॉर्मअप केला. वॉर्मअप मध्ये काय अपेक्षित आहे, कुठेही झटके न देता कुठेही एक्स्ट्रा स्ट्रेस न लावता व्यवस्थित श्वास घेऊन तुमच्या मानेपासून
पायाच्या घोट्यापर्यंत. मी म्हणलं ना उभं राहून जमणार नाही, पायाचे घोटे तुम्हाला आता स्ट्रेच करायचे, तर तुमचे पायाचे घोटे पुढे ताणणं, मागे ताणणं, गोल फिरवणं क्लॉकवाईज, गोल फिरवणं अँटी क्लॉकवाईज, किंवा तुमचे पाय सुट्टे करणं, हे सगळे प्रकार जे आहेत ते खाली बसूनही तुम्ही करू शकता. थोडक्यात काय, मानेपासनं मान, खांदा, मनगट, कंबर, गुडघे, घोटे, हे सगळे तुमचे सांधे जे आहेत त्याला वॉर्म करणं, हे वॉर्मअप मध्ये अपेक्षित आहे. आणि मेन जे व्यायाम प्रकार आहेत त्याच्यामध्ये स्ट्रेंथनिंग जे आहे मसल्सचं, त्याच्यासाठी आपण बघितलं होतं लोअर मसल स्ट्रेंथनिंग साठी आपण स्क्वॉट्स बघितले होते, चेस्ट साठी आपण मॉडिफाईड पुशअप्स बघितल्या होत्या, बॅक साठी आपण काय केलं तर मार्जारासन केलं, लेग रेजेस केले, त्याच्यानंतर सेतुबंधासनाचे रिपिटेशन्स केले, श्वासाचे आणि पेल्विक फ्लोअरचे एक्सरसाइजेस केले. याच्या व्यतिरिक्त जे झेपतंय, जे कम्फर्टेबल वाटतंय, ते सगळे स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइजेस तुम्ही करायला काहीच हरकत नाही. तर मग थांबूया इथेच. थँक्यू.